नमस्कार, तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तुम्ही तुमचं घर कितीही चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केलं, आयोजित केलं, ते काही दिवस अगदी व्यवस्थितपणे राहतं, परंतु काही दिवसांनी जसा पूर्वी पसारा होत होता तस त्याप्रकारे पसारा व्हायला सुरुवात होत जाते. मी देखील पूर्वी अशाच अनुभवातनं जात होते, परंतु मी काही सिस्टीम, काही ऑर्गनायझिंग सिस्टीम अगदी व्यवस्थितपणे, काटेकोरपणे, काही सवयी, काही आयडियाज, काही टिप्स काटेकोरपणे पाळत गेले. त्यामुळे ह्या ज्या माझ्या छोट्या छोट्या ऑर्गनायझेशनमध्ये चुका होत होत्या, ज्यामुळे घरात पसारा व्हायला लागायचा, ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली. तुम्हाला देखील अशाच काही आयडियाज किंवा टिप्स जाणून घ्यायचे असेल की तुमचं जे घर आहे अगदी व्यवस्थितपणे ऑर्गनाईज राहील आणि हवा तेवढा पसारा तुमच्या घरात होणार नाही, तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असणार तर माझ्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, खाली कमेंट करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूयात आजचा व्हिडिओ. आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात असा एक कोपरा असतो किंवा जागा असते किंवा टेबल असतो, तिथे आपण येता जाता सगळ्या वस्तू ठेवत जातो. जसे की आम्ही या डायनिंग टेबलवरती बाहेरून पार्सल आलं की डायनिंग टेबलवरतीच ठेवतो, किंवा कुठल्याही रूममधून आणलं तर काही वस्तू मी सुरुवातीला डायनिंग टेबलवरतीच ठेवत जायची आणि जोपर्यंत दिवस मावळायला जायचा तोपर्यंत पूर्णपणे डायनिंग टेबल वस्तूने भरून जायचा, खूप पसारा दिसायचा. त्यासाठी मग मी काय केलं, स्वतःला एक सवय लावून घेतली आणि हा जो सगळा पसारा आहे तो मी डायनिंग टेबलवर न ठेवता डायनिंग टेबलला स्वच्छ आणि क्लिअर ठेवण्याचा मी प्रयत्न करत राहिले. आणि जेव्हा कधी कोणती वस्तू येईल तर त्याला त्या जागच्या जागी ठेवायला लागले, त्यामुळे कुठलाही पसारा डायनिंग टेबलवरती होत नाही आणि तुमचं जे रूम आहे किंवा तुमचा जो डायनिंग टेबल आहे तो अगदी व्यवस्थितपणे ऑर्गनाईज केलेला दिसतो, क्लीन दिसतो, नीट दिसतो. माझी दुसरी टिप ही आहे की आमच्या पलंगाच्या बाजूला अशा प्रकारचं दोन ड्रॉवर सेट म्हणजे साईड टेबल आहे आणि खालच्या ड्रॉवरमध्ये मी माझ्या मुलाचे जे बेसिक औषध असतात, जसे तापाचे, सर्दीचे, खोकल्याचे, काही आमची औषधं आहेत, काही ट्रॅव्हल किट आहे, अशा प्रकारची औषधं आम्ही या ड्रॉवरवरती ठेवत असतो. आणि ठेवलेली तर आहेच, व्यवस्थितपणे तुम्हाला दिसू शकतात, परंतु पसारा एक प्रकारचा त्या ठिकाणी दिसत आहे. मी कुठल्याही प्रकारचं ड्रॉवर उघडते किंवा बंद करते तर ते एकमेकांना ठोकले जातात आणि खाली बाटली पडते, फुटण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी काय करायचं, तुम्ही अशा प्रकारच्या ज्या बास्केट आजकाल बाजारात आणि ऑनलाईन मिळतात त्याचा वापर करा. या दोन लहान आणि मोठी अशी एक दोन बास्केट आहेत, त्या अगदी माझ्या या ड्रॉवरमध्ये फिट झाल्या आहेत आणि इथे मी सगळी औषधं रचून ठेवली आहेत, जेणेकरून मला जेव्हा ज्याची गरज पडेल तर मी सहजपणे, तुम्ही बघू शकतात की ड्रॉवर उघडता येईल आणि कुठलीही वस्तू किंवा कुठलीही बॉटल लागली तर मी सहज काढू शकेल आणि ठेवू शकेल. त्यामुळे एका बाटलीचा धक्का दुसऱ्या बाटलीला लागणार नाही, बाटली खाली देखील पडणार नाही, फुटणार नाही, औषध देखील खाली सांडणार नाही. त्यामुळे सगळ्या वस्तू या जागच्या जागी दिसतात, अगदी वेल ऑर्गनाईज केलेल्या दिसतात, कुठलाही प्रकारचा पसारा या ड्रॉवरमध्ये दिसत नाही आणि दिसायला देखील सुंदर दिसतं. ही देखील टीप महत्वाची आहे. माझी पुढची टीप ही आहे की जरी आपल्याला ऑर्गनायझेशन सिस्टीम दिसायला सुंदर दिसत असली तरी ती आपल्याला रोजच्या वापरात योग्य प्रकारे वापरता यायला हवी. जसे हे तुम्ही बघू शकता, एक सुंदरस तुम्हाला एक बॉक्स दिसतो आहे, त्याच्यात छानपैकी सगळ्या ब्रशेस ठेवल्या आहेत, दिसायला सुंदर दिसतं आहे, परंतु जेव्हा मला मेकअप लागतो तेव्हा एक एक ब्रश काढण्यासाठी सारखं सारखं तो बॉक्स उघडावा लागतो. त्याऐवजी तुम्ही असं अगदी स्वस्त आणि मस्त असं एक ऑर्गनायझर आहे प्लास्टिकचं, त्या ठिकाणी मी सगळे ब्रशेस ठेवले आहेत आणि जेव्हा कधी मला त्याची गरज पडते तर मी सहज एक ब्रश उचलून मेकअप करू शकते, पुन्हा ठेवू शकते. कारण की पेटीत कसं व्हायचं, तुम्हाला सारखं सारखं पेटी उघडावी लागायची, बंद करावी लागायची, उघडावी लागायची, म्हणजे थोडंसं इनकन्व्हिनियंट होतं. त्यामुळे अशा प्रकारचे ऑर्गनायझर वापरा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या वापरात तुम्हाला इझी होईल. जर तुम्हाला घर तुमचं अगदी व्यवस्थित नीट नेटकं ठेवायचं असेल, एक प्रॉपर ऑर्गनायझिंग सिस्टीम तुम्हाला फॉलो करायची असेल, तर तुम्हाला एक सवय आत्मसात करावीच लागेल.
उदाहरणार्थ ज्या ठिकाणाहून तुम्ही कपडे काढले आहे तिथे अगदी असे चोळामुळा करता न करता ठेवू नका, ते अगदी व्यवस्थितपणे घडी करून ज्या जागी तुम्ही ठेवलेले असतात त्याच टाकीत ठेवा, म्हणजे कुठच्याही प्रकारचा पसारा दिसणार नाही. इथे सगळ्या गोष्टी मी व्यवस्थितपणे ऑर्गनाईज केलेल्या होत्या, परंतु काही वेळेस असं होते अनावधानाने असो किंवा आपल्याला एक सवय असते की बाहेरून आलं की घडी न करता आपण असंच कोंबून देतो आणि मग तो हळूहळू एक एक दिवस असं उद्या करू म्हणून पसारा जमा होत जातो. आणि तुमची जी पूर्णपणे जे तुम्ही ऑर्गनायझिंग सिस्टीम फॉलो करत असतात ती सगळी विस्कटते, सगळ्या गोष्टी विस्कटतात. त्यामुळे काय करा, एक सवय स्वतःला लावून घ्या. जरी तुम्ही बाहेरून आले दमले असणार तरी ज्या ठिकाणाहून तुम्ही ती वस्तू काढली असेल त्या ठिकाणी ती व्यवस्थितपणे घडी करून ठेवा. जसं मी माझी एक सवय आहे की मी बाहेरून आल्याबरोबर कपडे बाहेर हँगरवरती लावून देते आणि मग दुसऱ्या दिवशी ते कोरडे झाले की मग व्यवस्थितपणे घडी करून ज्या बास्केटमधून किंवा ज्या ऑर्गनायझरमधून काढले असतील त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवून देते, म्हणजे माझी जी कपाट आहे ते नेहमी ऑर्गनाईज राहतं. प्रत्येक गोष्ट ठेवायला एक प्रॉपर जागा असलीच पाहिजे. तुम्ही इथे एक मोठा बॉक्स किंवा बास्केट बघू शकतात. या ठिकाणी मी सगळे माझे व्हिडिओ शूटून ॲक्सेसरीज ठेवत असते, म्हणजे जेणेकरून सगळ्या वस्तू या जागच्या जागी असतात. जेव्हा त्या कधी गरज पडते तर फक्त मी ही बास्केट उघडते आणि ती वस्तू काढू शकते. आणि या वस्तू ठेवण्यासाठी देखील मी वेगवेगळ्या बॉक्सेसचा वापर केला आहे. जे माझं बास्केट आहे मोठी ती देखील खूप खोलगट आहे, त्यामुळे सगळ्या वस्तू अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी ठेवता आल्या आहेत. जेव्हा मला त्याची गरज पडेल तर मी सहज उचलू शकेल, काढू शकेल आणि वापर झाला की परत त्याच ठिकाणी ठेवू शकेल. म्हणजे आपल्या घरात काही गोष्टी अशा असतात की त्याला ठेवण्यासाठी तुम्ही एक प्रॉपर जागा फिक्स करून घ्या आणि त्याच जागेत त्या वस्तूला ठेवा. इकडे तिकडे न ठेवता एका ठिकाणी ठेवला तर गरज पडेल तर तुम्हाला लगेच सापडतील, इकडे तिकडे तुम्हाला शोधाव्या लागणार नाही. त्यानंतर माझी पुढची टीप आहे की एकाच कॅटेगरीच्या वस्तू एका ठिकाणी ठेवा. म्हणजे उदाहरणार्थ हे मसाले, यामध्ये अगदी तुम्हाला महिनाभर लागणारे जास्त क्वांटिटीमधले असणारे जे मसाले असतात, तिथे हळद असेल किंवा मसाला असेल किंवा धने पावडर, हे आपल्याला महिन्याभरासाठी जास्त लागू शकतं. मग त्या मोठ्या बरण्यांमध्ये ठेवा. पुढच्या बरण्यांमध्ये मी खडे मसाले ठेवले आहेत, त्याच्या अगदी पुढे तुम्ही छोट्या बरण्या बसता तिथे मग जिरं मोहरी ओवा अशा प्रकारची जी कमी क्वांटिटीमध्ये लागतात ती बरण्या ठेवल्या आहेत. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही एक बरणी एका कप्प्यामध्ये दुसरी बरणी दुसऱ्या कप्प्यामध्ये ठेवली तर ते दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही आणि जेव्हा लागतं तेव्हा सारखे सारखे वेगवेगळे कप्पे तुम्हाला बघावी लागतात, शोधावी लागतात. त्यामुळे काय करायचं, जसं उदाहरणार्थ मसाले, या कॅटेगरीतले मग खडे मसाले असतील किंवा बियांच्या रिलेटेड मसाले असतील किंवा असे पावडर मसाले असतील, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या बरण्यांमध्ये ठेवा आणि मग त्यांना अशा प्रकारे ऑर्गनाईज करू शका. यासाठी तुम्हाला महागडे ऑर्गनायझर घेण्याची देखील गरज नाही आहे. तुम्ही अशा प्रकारे घरी जे वेस्ट झालेले कार्डबोर्ड बॉक्सेस असतात त्याचा वापर करा. त्यामुळे काय होतं की सगळ्या शेवटच्या बरणीला एक हाईट मिळते आणि जर तुम्हाला सगळ्या शेवटच्या बरणीमध्ये काय ठेवलं आहे ते देखील इझिली कळतं. त्यामुळे अशा प्रकारच्या आयडिया तुम्ही ऑर्गनाईज करण्यासाठी वापर करू शकतात. मैत्रिणींना तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.